नमस्कार, मी पंजाब डॅक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोबी धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी. आजपासूनचा नवीन हवामान अंदाज येतो. राज्यामध्ये काय झालं, पूर्व विदर्भ विदर्भ मराठवाड्यामध्ये म्हणजे काय झालं, पावसानं खूप धुमाकूळ घातला होता. पण सर्व शेतकऱ्याला म्हणजे सांगू इच्छितो की कारण की आता जे पाऊस झाला तर काही ठिकाणी खूप झाला, अति मुसळधार झाला. पण आता 1 ऑगस्टपासून म्हणजे 1 ऑगस्टपासून राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरणार आहे. पाऊस एकदम बंद होणार नाही, राज्यामध्ये पाऊस चालू होणार, पाऊस चालूच राहणार आहे. 4 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहणार आहे. फक्त 1/2 घंट्याचा 20 मिनिटाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला. राज्यामध्ये ऊन पावसासारखा पाऊस पडणार आहे, म्हणजे ऊन पडणार लगेच 1/2 तासाचा 20 मिनिटाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला. राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्टच्या 2 आठवड्यांमध्ये 13 तारखेच्या नंतर म्हणजे 13 ऑगस्टच्या नंतर राज्यात पुन्हा परत पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतो. राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे 1 ऑगस्टपासून थोडा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून काय करा तुम्ही, तुमच्या ह्या 10-12 दिवसामध्ये शेतीचे कामे आटपून घ्या. कारण की राज्यामध्ये 14 ऑगस्टनंतर परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि राज्यामध्ये आणखीन जवळपास सांगायचं झालं तर आणखीन राज्यामध्ये पाऊस आधी 3 महिने राहिलाय म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर 1 मेसेज दिला जाईल आणि माझ्या सर्व शेतकऱ्याला अंदाज दिला जाईल. धन्यवाद.